नमस्कार माझ्या मित्रांनो, मी दीपक वानखेडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या कुलस्वामिनी मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आहे. बुक फॉर यू शीर्षकांतर्गत आज जे मी पुस्तक आणलं आहे ते पुस्तक आहे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि लेखिका मीना खोंड यांची कादंबरी सीता शक्ती. असा बुक रिव्ह्यू लिहिला आहे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी. तर संहिता वाचन करत आहेत हर्षदा गायकवाड. सीता शक्ती ही लेखिका मीना खोंड यांची नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी. मीना खोंड यांनी सीतेची कैफियत मांडताना हे माझ्याच वाट्याला काय यावे आणि कशासाठी असा प्रश्न सीतेच्या तोंडी देऊन तिला सोसाव्या लागलेल्या व्यथा वेदनांची कहाणी या कादंबरीत अतिशय सहृदयपणे लिहिली आहे. लेखिकेने रंगवलेला कोणताही प्रसंग तिच्या कल्पनेतला नाही. त्या प्रत्येक घटनेला रामायणापासून चालत आलेल्या श्रद्धेय रामकथांचा भक्कम आधार आहे. फरक असलाच तर तो हा की रामायण ते रामकथा यांनी रामाचे मोठेपण उभे केले, तर सीता शक्ती हे सीतेची बाजू घेऊन मांडलेले तिच्या मोठेपणाचे सीतायन आहे. कथा एकच, पण त्याकडे पाहण्याची ही स्त्रीवादी भूमिका आहे. यातल्या सीतेला रामाचं महात्म्य ठाऊक आहे, त्याची मनोमन पूजा करण्यात तिला धन्यताही वाटते. मात्र आपला कोणताही दोष नसताना आणि आपलं चरित्र व चारित्र्याविषयी रामासह सारे आप्त निशंक असताना केवळ सामाजिक दायित्व पार पाडता यावं म्हणून रामासकट सारे कुळ आपल्यावर परीक्षा, परित्यक्तत्व आणि वनवासासारखे अन्याय का लागतात हा तिचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्त्रियांना आणि पुरुषांनाच नव्हे तर साऱ्या समाजाला अंतर्मुख करून स्वतःविषयीचे चिंतन करायला भाग पाडणारा आहे. मीना खोंड या लेखिकेचा हा पहिलाच असा मोठा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात रामाच्या जीवनावर देशाच्या इतिहासातील प्रत्येक शतकात अनेक महाग्रंथ लिहिले गेले. रामायण या ग्रंथाने तर त्याच्या संस्कृतीला आधारच उपलब्ध करून दिला. या सगळ्या ग्रंथांची आणि परंपरांची दखल एवढ्या छोट्या कादंबरीत घेता आली नसली तरी तीत आलेल्या प्रत्येक प्रसंगांची आणि घटनांची वाचकांना असलेली ओळख ही पूर्ण आणि जुनीही आहे. नागपूरच्या विजय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 84 पानांच्या या कादंबरीचं वाचकांनी भरभरून स्वागत केलं आहे. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या पुस्तकासोबत. धन्यवाद.